नाटकाची तांत्रिक अंग नेपथ्य प्रकाश आणि संगीत याच्याविषयी थोडं विस्तृत सांगा जसं मी म्हंटल पहिला शब्द नेपथ्य तर नेपथ्याच्या बाबतीत काही काही गोष्टी फार इंटरेस्टिंग असतात छोटस उदाहरण आहे ते म्हणजे जावाई माझा मला मी जेव्हा ते नाटक वाचलं तेव्हा मला त्याच्यामध्ये मुवमेंटच दिसेना आता दिग्दर्शक म्हणून हालचालीच दिसत नाही तशी एक सिच्युएशन निर्माण झाली तर काय करायचं तर प्रदीप मुळे त्याचं नेपथ्य होता म्हटलं प्रदीप मला हे शिवाजी मंदिर ते सत्तावीस फूट सुद्धा खायला उठत तर काय करायचं मग मी आणि प्रदीप बसलो तर प्रदीप मला म्हणाला की विजय आपण जेव्हा चाळीच नेपथ्य करतो तेव्हा काय करतो याचा विचार करू आणि हा विचार करायला त्या नाटकामध्ये एक महत्वाचं वाक्य असं होतं की जावई माझा भला हे बाप आणि मुलीच्या संबंधांबद्दलचं आहे ना बाप आपली जागा हा होणारा जावई घेतो याच्याबद्दलचं तर त्या मुलीच्या घरी मुलाचे आईवडील येतात आणि ते जरा श्रीमंत आहे आणि ती विहीण तिला म्हणते की आमच्याकडे मर्सिडीज आहे तुमच्याकडे फार फार तर फियाट असेल त्याच्यावरती तो अविनाश घाट पाडणे म्हणजे हिरो नाटकाचा तो म्हणतो हो पण आम्ही दहा वर्ष मेंटेन केली आहे hmm. ती आता ही दोन वाक्य त्यातलं दहा वर्ष फियाट मेंटेन केली आहे हे अभिमानाने सांगणारा माणूस कुठे राहत असेल hmm. तो एखाद्या सोसायटीत राहत असेल मग सोसायटीत काय आहे जर चाळ आपण केली तर चाळीत जिना असतो त्यामुळे सोसायटीत लिफ्ट येईल प्रदीप म्हणाला तो म्हणाला लिफ्ट वापरूया नाटक की तो लिफ्ट बन येतो जातो hmm. मग लिफ्ट आली आता लिफ्ट आली म्हणल्यानंतर प्रेक्षकांकडच्या दर्शनी भागात चार फुटी लिफ्ट आली hmm. म्हणजे माझं मुळात शिवाजी मंदिर जे सत्तावीस फूट आहे ते ऑलरेडी त्यातले चार फूट गेले <laughs> ती आल्यानंतर मेन डोअर कुठे येणार असं आलं तर ते व्हिज्युअल ऑबस्ट्रक्ट करणार त्याला लागून आलं म्हणजे आठ फूट ब्लॉक झाले एका दृष्टीने आणि मग मेंडोर तिथे आल्यानंतर हे वाक्य डोळ्यासमोर ठेवून मी प्रदीपला म्हटलं मोठा त्याच्या घरावर पाठी लिहायची अविनाश घाटमांडे बी ए ऑनर्स ही माणसं टिपिकल असतात बी ए ऑनर्स लिहिणार म्हटलं तो <laughs> तर ते लिहिलं ते आठ फूट झाले एरिया डेड झाला त्यामुळे सोळा फुटातच तुम्हाला जेव्हा नाटक बघायला लागतं तेव्हा कमी मुवमेंटचा त्रास होत नाही आता हे सगळं आधीच्या चर्चेत नाही आलं मग म्हटलं आता लिफ्ट आहे तर ती वापरायची कशी वापरायची तर एंट्री येण्या जाण्याला तर वापरायचीच पण नेमके हे जे तिची विहीण आणि येतात त्यावेळेस ती बंद आहे <laughs> आणि त्यांना तीन जिने चढू यायला लागतं मग तो पॅसेड मग ते मुद्दामून ती विहीण जास्त करून सांगणार वगैरे अशा पद्धतीने त्या ती एरियाचा वापर केला म्हणजे थोडक्यात मला ते वाचल्यानंतर फील असा हवा होता की हे नाटक आपण समोरच्या घरात डोकावून बघतोय की इतकं सहज आणि साधेपणाने ते व्हायला पाहिजे दुसरं उदाहरण जे माझं फार लाडकं उदाहरण आहे ते म्हणजे सारी रात नाटक बादलबाबूंचं ते मराठीत हिंदीत दुबेजी प्रोड्यूस करत होते आणि अमरीश पुरी दिग्दर्शक अमरीश पुरी आणि सुनीला प्रधान काम करून आणि इथे दरवाजा असेल इथे खिडकी असेल याचं चित्र काढून दिलं पुढे घरी फोन येतात तालमी सुरू नाहीये म्हणून सांग एकदा दुबई घरी आले हे बाथरूम मध्ये लपले वगैरे सगळं <laughs> नाहीच तिकडे संबंध अस्वस्थता आणि नाटक दोन दिवस आधी मामा मला म्हणाले चल आणि hmm. आम्ही छबिलदासला गेलो तालीम सुरू होती आणि पुरी साहेब सगळे इतके चिडले किदार व दामू ये व बोम बाप तर मामा म्हणाले ते होते तंबाऊ खायचे ना काही त्यांच्यावर परिणाम नाही आणि सारी रात मध्ये प्रिमाइस आहे की त्यांची गाडी बंद पडते आणि ते एका घरात जातात तिकडे फर्निचर आहे केअर आहे के आणि ते घर जुनं आहे आणि बाबा तालीम सुरू झाल्यावरती एक एक वस्तू ताकद गेले आणि त्या वस्तूचा सगळ्या बसवलेल्या मुवमेंट्सला अडथळा व्हायला लागला आणि इंटरव्हल झाला आणि परत ते सगळे चिडले का बाबा कि अमरीश कितनी बार आए हो इस घर में hmm. तो पहली बार तो तुम्हें पता है कहा क्या है hmm. नहीं hmm. तो पता होना चाहिए कि नहीं होना हाँ वैसे नहीं होना चाहिए तो तो करो ना नाटक hmm. उशिरा नेपथ्य देऊन ॲक्च्युअल अडथळे निर्माण केले त्यामुळे ॲक्च्युअल मुवमेंटचा पॅटर्न असा झाला की हे पहिल्यांदा घरात शिरले आणि पहिले पाच प्रयोग तरी त्यांना ॲडजस्ट व्हायला गेले आणि त्या सगळ्या मुवमेंटची मोडतोड होऊन ते नाटक लोकांपर्यंत व्हिज्युअली पोचलं इथपर्यंत नेपथ्यकाराचं इंडिपेंडंट आर्टिस्ट म्हणून कॉन्ट्रीब्युशन असू शकतं तेव्हा दुबेजी म्हणायचं क्या यार सब लोक दामोके स्टेट पे लिग्र आहे पण कदाचित बाबा स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी विज्युअलाइज केलं पण हे इंटरेस्टिंग आहे ना की न जाणं त्यांना हे <laughs> थे ठेवणं आणि अचानक वस्तू तर म्हणजे किती गमती तुम्ही थिएटरमध्ये तर नेपथ्य नाटककाराचं स्टेटमेंट पोचवायला कसं मदत करतं ही त्याची उदाहरण आहे आणि ते, ते नेपथ्याचं केवळ स्थळ काळ एवढं पर्पज नसतं तर त्याच्या पलीकडे जाऊन आणि होतं काय की ही सगळी तांत्रिक अंग एकत्र होऊन एक फार महत्वाची गोष्ट होते ओव्हरऑल त्याला आपण पोत किंवा टेक्स्चर म्हणतो जसं कपड्याचा पोत असतो तसा सबंध त्या एका नाटकाचा रंगभूमीच्या अनुभवाचा एक विशिष्ट पोत असतो तो पोत तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टीतनं पोच तो पोच मग नाटककाराच्या म्हणजे लेखनापासून ते प्रयोगापर्यंतपर्यंतचा ते तो तुम्हाला समजणं गरजेचं असतं तर त्या तांत्रिक गोष्टीकडे पूर्वी एक छोटंसं उदाहरण देतो शाकुंतल नाटक जे आपल्याकडे झालं तसं दग गोडशेंनी संगीत शाकुंतलचं नेपथ्य केलं होतं आणि वेगवेगळे खांब त्याच्यामध्ये वापरले होते म्हणजे अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट आणि तेच नाटक गोडसेनी जर्मनीला केलं विजया मेहताने ते दिग्दर्शित केलं आणि परत आल्यानंतर गोडसे मला शिवाजी मंदिरला एकदा भेटले तुम्ही म्हटलं की सर कसं झालं ते तर तुला एक उदाहरण देतो की शाकुंतलमध्ये एकवस्त्रा बाह्य पण इथले मुली जेव्हा माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या ते तेव्हा त्यांना मी पंजाबी ड्रेसवरती ते शिकवलं एका वस्त्रा कसं म्हणजे जर्मनीमध्ये ती शकुंतला आली आणि विवस्त रोवून माझ्यासमोर उभी राहिली आणि मी तिला शिकवलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं म्हणाले की हिला लज्जाच माहिती नाही त्यामुळे शकुंतलचा पोतच हिला कळणार नाही त्यामुळे ते नुसतंच शिल्प होतं त्यात नव्हतं म्हणजे टेक्स्चर या सगळ्या गोष्टींनी ती गो जिवंत होते आणि तो पोत जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतो जसं तुम्ही थंडीत शाल जे काम उब देण्याचं काम जसं करते तसं ते संबंध टेक्स्चर तो अख्खा प्रयोग घेऊन तुमच्यापर्यंत पोचतं हे काम या गोष्टींनी करायला पाहिजे असं व्यक्तिशा मला वाटतं संगीतावर थोडं संगीत प्रकाश योजना दोन्ही तर प्रकाश योजना आपण जनरली काय म्हणतो की प्रकाश योजनेचे प्रकार काय तर मूड लाइटिंग वेळ दाखवणारं लाइटिंग आयसोलेट करणारं लाइटिंग सोर्स येणारं लायटिंग वगैरे असे खूप लायटिंगचे प्रकार आहे जे आपण नाटकाचा एकूण परिणाम वाढवायला वापरतो वापरतो मूड क्रिएट करायला पुन्हा त्याचा टेक्चर पोताशी पूर्णपणे संबंध आहे मग कुठला रंग वापरावा जसं त्याचा वेशभूषेशी संबंध आहे की एक प्रभाकर गोरे जे पेंटर होते त्यांचं फार प्रसिद्ध पुस्तक आहे रंगाद्वारे व्यक्तिपरीक्षा म्हणजे कुठला रंग काय सजेस्ट करतो गुलाबी रंग काय सजेस्ट करतो हिरवा रंग काय त्याचा उपयोग नेहमी तुम्हाला प्रकाश योजना नेपथ्याचे रंग वेशभूषेचे रंग याला होतो तर प्रकाश योजना काय करू शकते याचं उदाहरण एक मी बंगाली नाटक पाहिलं होतं मध्ये त्याचे नेपथ्यकार होते तापस सेन आता तापस सेन हा प्रकाश योजनेतला फायनल वर्ड प्रकाश योजनाकार तापस सेन म्हटलं चर्चा नाही त्याच्यामध्ये त्या नाटकाची हिरोईन शेवटी ट्रेन खाली उडी मारून जीव देते असं सीन त्यांनी एक असा छोटासा दिवा असा लांबून आला तो वाढत 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 गेला आणि थरथर थर 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 ट्रेनचा आवाज साऊंड आणि ते बाईनी अशी उडी मारली ट्रेन समोर सगळे लाईट बंद आणि किंकाळी त्यांनी काळे कपडे घातलेला एक माणूस सोलार बल्ब हे हातात घेऊन रवींद्रना मागे उभा केला तो फक्त चालत आला पुढे त्याच्याबरोबर ते डिमरवरती घेऊन तिचा तो वाढवत गेले लाईट oh. आणि तो इम्पॅक्ट दिला म्हणजे प्रकाश योजनाकारांनी दिग्दर्शकाच्या साहाय्याने नाटकाचा शेवट प्रेक्षकांपर्यंत असा इम्पॅक्ट देऊन पोचवला म्हणजे प्रकाश योजना सुद्धा केवळ हे नसतं तर कुठेतरी याच्या पलीकडे जाऊन प्रकाश योजनाकार नाटकाच्या गरजेप्रमाणे स्टेटमेंट करू शकतो म्हणजे आता मेन विदाऊट शॅडोजमध्ये जेल आहे hmm. काय प्रकारचा लाईट असेल तिकडे ती किती दिसतील माणसं म्हणजे एक uh, मेन विदाऊट शॅडोज मी असं बघितलं होतं की ज्याच्यामध्ये जेलमध्ये त्यांना ठेवलं त्यांना असं उभंच राहता येत नाही त्या कैद्यांना आणि मग तो तिकडनं त्याची संबंध काय पद्धतीची प्रकाश योजना असेल काय लाईट माझ्या आता uh, uh, सगळ्या नाटकांना शीतल तळपदेचं आणि माझ्या तीन पायाची शर्यतला भूषण देसाईचं तर त्या तीन पायाची शर्यत आणि शेखर खोसला हे दोन नाटकं तर तीन पायाची शर्यतमध्ये झटके देणं आवश्यक होतं तर ते झटके देताना ती प्रकाश योजनेमार्फत खट खटचे ते लाईट चेंजेस होते पण एरियामधले आणि मुंड वे, ते मुंडकं बाहेर पडतं मॅनेक्विन असते वगैरे असं ते वेगवेगळे आणि त्या प्रकाश योजनेतून म्युझिकच्या सहाय्याने धक्के देणं गरजेचं होतं आणि त्याचं सिंक्रनायझेशन अत्यंत आवश्यक होतं म्हणजे बऱ्याचदा तुम्ही थ्रिलर्स वगैरे केलं तर प्रकाश योजना करायची गरज जास्त वाढते तसं शेखर खोसलामध्ये शेखर मध्ये नाटकाच्या सुरुवातीला म्हणजे तुम्ही शेखर खोसला बद्दल सांगतो म्हणजे या दोन्हीचं एकत्र म्हणजे लक्षात येईल की नाटकातलं नाटक सुरू आहे ते अत्यंत कलरफुल नेपथ्य hmm. अत्यंत कलरफुल hmm. कॉस्ट्युम आहे आणि तिथे खून होतो आणि खून झाल्यानंतर पुढचं अख्खं नाटक हे फ्लॅशबॅक फ्लॅश फॉरवर्डच्या पद्धतीने सीन पत्त्यात पिसल्यासारखे होतात त्यामुळे पुढचं अख्खं नाटक हे सेपियामध्ये केलं होतं मग ते सेपियामध्ये करत असताना त्याच प्रकारची प्रकाश योजना हो त्याच प्रकारचे कॉस्ट्यूम प्रकार म्हणजे जवळजवळ तुम्हाला ते नॉन रिअलिस्टिक वाटून ती ब्राऊन रंगाची की झबंद सेपिया ब्राऊनची अख्ख्या नाटकामध्ये वापरली होती एकत्रित आणि त्याच्यामध्ये सुद्धा विज्युअल खटक्याबरोबर लाईट बदलायचा प्रत्येकाचा स्वतःचा लाईट स्वतंत्र एरिया असं केलं होतं म्हणजे काही काही नाटकांची प्रकाश योजना ही गरज असते ती केवळ दिसण्याकरता नसतं त्यामुळे ती चर्चा काही काही नाटकात खूप आधी होणं गरजेचं असतं प्रकाश योजनाकाराशी चर्चा काय करायची की बाबा रे हो। तुझी प्रकाश योजना पूरक आहे की नाही हे ठरवणं गरजेचं असतं त्याकरता ती चर्चा होणं म्हणजे ऑथेलोलच त्याची असलेली आवश्यकता आता मिडसमर नाईट ड्रीममध्ये मा म्हणजे माझ्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मा माझा लाईट डिझायनर राकेश सारंग तर आम्ही मिटली पापणी नावाचं मी एक नाटक केलं होतं आणि हे मिडसमर ते दोन्ही वेळेस तो होता त्यावेळेस आम्ही फ्लोरोसंट कलर्स आणि अल्ट्रा व्हायलेट लाईट की ते सगळं आधांतरी दिसावं अशी त्या नाटकांची गरज होती आणि मिठली पापणीच्या बाबतीत तर तो प्रदीप मुळेचा ब्रिलियन्स आहे ऑप्टिकल इल्युजनचं नेपथ्य सगळं म्हणजे तो इंग्रजी आर्ट हे तुम्हाला शेवट नाही माणसं आणि बंद द ऑप्टिकल सगळं अधांतरी कारण मिठली पापणीमध्ये स्वप्नवत नाटक होतं ती oh. आणि त्याच्यामध्ये एकमेकांशी संवाद नव्हते व्यक्तिरेखा नव्हत्या फक्त विविध स्वप्नांचं नॅरेशन होतं आणि शेवटी आम्ही म्हणायचो फ्रॉइडच्या बैलाला डोलास तर ते तर या प्रकारचं असल्यानंतर तुम्हाला म्हणजे जिथे परिस्थिती निर्माण होती ह्याला नाटक म्हणावं की नाही अशा वेळेस तर नेपथ्य आणि ने प्रकाश योजनेच्या कॉम्बिनेशनचा खूप उप उपयोग होतो आता संगीताबद्दल बरं मी एक संगीत नाटक केलं संगीत पूर्णा होता त्याचा अनुभव मी सांगतो की चिंतामठराव कोलटकर नावाचं फार मोठा महान नट चिंतामणराव गडकऱ्यांच्या कंपनीत होते आणि त्यांनी पूर्णावतार नावाचं नाटक लिहिलं कृष्ण जन्मापूर्वीचं दीड तास आणि ते त्यांनी त्यांच्या ट्रंकेत ठेवून दिलं कारण गडकऱ्यांसमोर नाटक काढायची हिंमत नव्हती बाहेर त्यामुळे ते ट्रंकेत राहिलं आणि त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव त्यांना ते मिळालं त्याने ते दग गोडसेना दिलं आणि दग गोडसेनी त्याची रंगावृत्ती केली आणि पुस्तक छापलं त्याचा प्रवास ते पूर्णावतार जे मी वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अप्रतिम नाटक आहे एकोणीसशे चोवीस साली लिहिलेलं नाटक परंतु संगीत पूर्णावतार असं म्हटलंय आणि गाण्याचं जागा नाही गाणीच लिहिलेलं नाही मग म्हटलं की याच्यामध्ये खरंच पोटेन्शियल आहे का तर पोटेन्शियल होतं त्याच्यामध्ये कृष्णजन्मापूर्वीचा दीड तास त्यामुळे कंस होता उग्रसेन होता ही सगळी पात्र होती त्यांनी एक क्रिएट केलेलं पात्र होतं पेंद्या आपल्या hmm. डोक्यातला जो पेंद्या आहे तो कृष्णाचा मित्र हा हा कंसाचा विदूषक oh. आणि हा कंसाला अपराध करायला प्रवृत्त करणारा hmm. की तू कर त्याच्यापासून परावृत्त न करणारा की चिंतामठरावांचं म्हणणं असं होतं की कंसाच्या विलनीत कृष्ण मग त्यात एक पात्र होत गीता ती गीता म्हणजे मुळामध्ये गीतेचं तत्वज्ञान अस्तित्वात होतं ती व्यक्त होण्यासाठी कोणीतरी शोधत ती तो कृष्ण तर ते पकडून अरुणा ढेरेंना मी तिचे सगळे संवाद हे hmm. कवितेच्या फॉर्म मध्ये लिहायला सांगितले wow. आणि मग ते कवितेच्या फॉर्म मध्ये लिहिताना तिची बॉडी लँग्वेज त्याप्रमाणे कथक नाचासारखी सोनिया परचुरेन ते बसवले आली आणि गाण्याच्या जागा सापडत गेल्या राहुल रानडे त्याचा संगीतकार होता आणि मग त्या गाण्याच्या जागा सापडल्यानंतर त्या नाटकातली गाणी ही सोलो नव्हती ती सगळ्यांची मिळून म्हणजे जसं कोरस होता त्याच्यात आणि कोरसचं स्टेटमेंट होतं आता तुम्ही आपण सुरुवातीला नांदी वापरून एक वातावरण निर्माण करतो ते संगीताचं एक महत्त्व आपल्याकडे असंख्य प्रकारच्या नांद्या नांद्यांचं विधान वगैरे वगैरे तर त्याच्यामध्ये आम्ही नांदीच्या जागी मंत्रपुष्पांजली वापरली होती ओम यन्येन यन न मयंत देवा कारण गंमत अशी आहे की मंत्रपुष्पांजलीचा अर्थ हे राजानी प्रजेला केलेलं आवाहन आणि प्रजेनी प्रजा आणि राजाच्या वर खरं म्हणजे त्याचा oh. देवा धर्माशी काही फारसा संबंध नाही ती अशी ती त्याची त्यामुळे पण ती आम्ही मुद्दाम वापरली आणि त्यांनी यज्ञ करून ती एक वातावरण निर्मिती संबंध तयार करून कोरस सिंगिंग अशासाठी की त्या नाटकामध्ये प्रजेचं काहीतरी म्हणणं होतं आणि mm ती -hmm. ते म्हणणं म्हणजे उदाहरणार्थ सगळे मिळून पाळणा म्हणतात रे वेल म्हणजे कृष्ण जन्मात तर ती स्टेटमेंट करण्याकरता संगीत तर ते एक पर्पज होत त्यातल्या संगीताचं ते लक्षात घेऊन त्याचं संगीत केलं होतं त्यामुळे त्यांनी ते ऍड ते होऊन अरुणा ढेरेंच्या कवितेमधनं पण स्टेटमेंट आलं ती बाई ग्रेटच आहे त्यामुळे ते सगळं म्हणजे तुम्हाला चिंतामणरावांची भाषा कुठली आणि अरुणा कुठली कुठली नाही इतकं बेमालूमपणे ते त्यांनी केलं त्यामुळे संगीताच्या बाबतीत आणि त्यानंतर मी एका संगीतकाराबरोबर सातत्याने के चा काम केलं जवळपास चाळीसच्या वर नाटकं ते म्हणजे अशोक पथक त्यामुळे पथकींना ना सबंध ते संगीताचा इन्हेरंट सेन्स आहे त्यामुळे पथकींच्या बाबतीत दोन गोष्टी डिस्कस झाल्या की का व्हायचं की त्यांना ते टेक्स्चर त्यांना समजायचं परंतु हा जो दुसरा भाग आहे तो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे तो म्हणजे पार्श्वसंगीत hmm. आता आपल्याकडे असंख्य गोष्टी अंडरलाईन करायला पार्श्वसंगीत आपण वापरतो त्याचा आता मी सुंदरमी होणारच समजा उदाहरण घेतलं तर सुंदरमी होणारच्या पार्श्वसंगीतामध्ये काय होतं पत्कींनी काय केलं बसून की प्रत्येक पात्राशी एक वाद्य असोसिएट किंवा पात्रांच्या संचाशी की चर्मवाद्य कोणाला मग सरोत कोणाला वगैरे असं करून तंतुवाद्य कोणाला असं सगळं करून त्याचं एक संगीत निर्माण केलं मग त्याच्यावरती ती फ्लाविया जी हे फ्रेंच बाई तिला तिचं बाप वॉयलिन वाजवतो तर ते वॉयलिन मग असं वेगवेगळ्या कॅरेक्टर्सची वेगवेगळं संगीत ते असोसिएट केलं त्याच्यात मग श्रीमंत नाटकामध्ये दोन प्रकारचं संगीत होतं चर्मवाद्य जेव्हा काही कारण त्यात हार्ड हिटिंग घटना खूप होत्या त्यामुळे चर्मवाद्य आणि फॉलोवर्ड बाय बासरी किंवा अशी एक सॉफ्ट आणि रोमॅन्टिक जसं त्यातल्या मथूची अवस्था बदलते म्हणजे पुन्हा संगीतातनं पार्श्वसंगीतातनं स्टेटमेंट जसं याच्यामध्ये नेपथ्य आणि प्रकाश योजन हा तसं नेपथ्य प्रकाश तसं हे पार्श्वसंगीतातलं स्टेटमेंट माझ्या मते ही सगळी तांत्रिक अंग ही स्वतःचं एक विधान करतात आणि तरीही ते नाटकीय विधान असतं त्यामुळे ते संबंध त्या त्या नाटकाच्या प्रक्रियेचा भाग होतात ते जर झालं नाही तर डिस्कॉर्ड होतं आणि आपल्या कानाला ते जसं कणसूर किंवा बेसूर झालं गायक तर जसं खटकतं तसं ते आपल्या कानाला खटकायला लागतं त्यामुळे माझ्या दृष्टीने ते मेजर पत्कींचं काय म्हणून माझं आणि त्यांचं बोलून झालेलं कॉन्व्हर्सेशन आता आणखीन एक सांगतो की काही संगीतकार म्हणजे ग्रेटेस्ट संगीतकार ज्याच्याबरोबर मी एकच नाटक केलं कि संगीताने नाटकाची भाषाच बदलून जाते हे माझ्या लक्षात आलं तो ग्रेट माणूस म्हणजे भास्कर चंदावरकर त्या माणसाला म्हणजे संगीत आणि संगीतात संगीत आणि नाटक त्या माणसाला नाटकाचीच समज इतकी होती त्याच्या लिटरेचरची बदल, मी म्हटलं तसं नाटकातल्या शब्दाची की संपूर्णपणे बदल आता त्याचं उदाहरण देतो मी जेव्हा ऐन वसंतात अर्ध्या रात्री केलं तेव्हा ते म्युझिकल नव्हतं मिडसमर लिहिताना म्युझिकल लिहिलेलं नाही राजीव नाईक म्हणाल ते तुमचं काय तुम्ही करा मग माझ्या नाटकाची वाट लावू नका शेक्सपिअरचं मी भाषांतर केलं वर्गानं मी म्हटलं म्युझिक करा ते म्हणाले विजय आपण म्युझिकल करूया का याचं म्हटलं करूया मग मी हे सांगतोय कारण माझ्या दृष्टीने हे ग्रेट आहे एक्झॅम्पल मग ते काही दिवसांनी दोन चार दिवसांनी आणि मला म्हणाले की जरा ये बसू ते म्हणाले अरे तुला कितपत ते फिरंग पाहिजे म्हटलं असं काही नाही ती छान लव्ह स्टोरी आहे ती कुठे मग सूर्यनगरीचं त्यांनी नाव दिलं mm. की तिचं आपण सूर्यनगरी करूया oh. हो म्हटलं म्हटलं हरकत नाही मग ती सगळी कॅरेक्टर्सची नावं त्यांनी लिहून आणली होती वा wow. मग त्यातली हे करूया हे करूया हे नको ते केलं मग ते म्हणाले मला की अभ आहे मला एक कल्पना सुचली मग त्याच्यामध्ये रात्र संपते दिवस उजाडतो आणि जे हरवलेले प्रेमिक असतात इकडते तिकडे तिकडते तिकडे गेलेले ते एकत्र येतात आणि शेवटी येतात राजा भेटतो आणि त्यांचं लग्न दे होणार हे ठरतं तर भास्करदामाला म्हणाले हे बघ हे हा एक पॉइंट घेऊ आपण आणि मी तुला गाणं ऐकवतो हो तर ती, ते तिकडे आले आणि ते म्हणाले की इथे ते सगळे एकत्र आले अख्खी रात्र झाली आहे म्हणाले की गाणं असं असेल रजनी देवी वैभवशाली तू वामूची राणी ही नक्षत्रे तारा साऱ्या लीन तुझ्या चरणी ज्याच्या त्याच्या तारा वाटून दे ग्रह गोलांना सी गोष्टीचा संबंध गगन मंडपी फेर धरू दे प्रेमाचा त्यांना दिशा दिशाना तुझी गाऊनी प्रेमाची गाणी रजनी देवी विश्व टाक हे प्रेमे भारोनी त्यांनी संपूर्ण बालकवी आणि शेक्सपियर एकत्र करून मला सीन बाय सीन गाणी आण oh, wow. की ती ही टिटानिया झोपते आणि तिला तो रस टाकतो आणि तिला तो गाढव दिसायला लागतो बॉटम तर ती झोपते तर हे म्हणाले की विजय इकडे हे बघ इकडे हे पाहिजे पाळणा आंदोली संधेच्या बसूनी झोके झोके घेते रजनी त्या रजनीचे नेत्र विलोल नभी चमकती ते ग्रहगोल जादूटोणा त्यांनी केला चैन पडेना पुलराणीला निजली शेते निजले रान निजले प्राणी महान थोर लहान <laughs> आणि ॲज इफ सोळाशे तीन सालच्या नाटकाला बालकवी नावाच्या एका श्रेष्ठ कवीनी गाणी लिहिली असावीत इतकी चपखल त्या ठिकाणी बसली एका संगीतकारामुळे आणि सबंध वेगळा आयाम म्हणतो ना आपण त्या पद्धतीच त्या नाटकाला मिळालं हे संपूर्णपणे संगीतकाराचं क्रेडिट आहे जर ते नाटक चांगलं झालं असेल तर म्हणजे तुमच्याकडे असे तांत्रिक गोष्टी करणारे असतील तर ते तुम्हाला कुठल्या कुठे नाटकात घेऊन जाईल म्हणजे हा जो मुद्दा आहे नेहमी मला असं वाटतं की नाटकांनी काय केलं पाहिजे जे टेलिव्हिजन किंवा सिनेमा किंवा कादंबरी किंवा कथा करूच शकत नाही ते विजय सर तुमचं पाश्चात्य नाटकांवरती तुमचा अभ्यास आहे आणि त्याच्यावर एक पुस्तकही आलंय त्यांची नाटके तर ह्याविषयी थोडं सांगा ना त्यांची नाटकं एंड वाय ब्रॉडवे काय झालं मी लोकसत्तेमध्ये एक कॉलम लिहिला एक अख्खं वर्ष तो कॉलम uh, मला लिहायला रवींद्र पाथरीने भाग पाडलं की काहीतरी लिहायला पाहिजे मी आधी काहीतरी वेगळं लिहिणार होतो पण मग माँग माझ्या असं लक्षात आलं की मी अमेरिकेला जाऊन इतकं पाहिलं आहे तर जे पाहिलं आहे ते आत्ता जोपर्यंत स्मरणात तो आहे तोपर्यंत ते त्याच्यावरती लिहावं तर ते लिहीत असताना माझा अप्रोच हा होता की ते एका ट्रॅव्हलरने लिहिलेलं पुस्तक आहे बेसिकली टुरिस्टनं ट्रॅव्हल आहे आणि ते करत असताना मी नाटकवाला आहे तर माझा अनुभव शेअर करायचा आणि ते करत असताना भयंकर माझी विद्वत्ता किंवा तांत्रिक कैलेव असा माझा बिलकुल उद्देश नव्हता तर, तर ते काय करतात तिकडे आणि कशाने फॅसिनेट व्हायला होतं हे डोळ्यासमोर ठेवून मी खरं तर ते पुस्तक लिहिलं दुसरं ब्रॉडवे असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे काही येतं आणि ते खरं काय आहे मग वेस्टर्न असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं आणि ते खरं काय आहे म्हणजे ब्रॉडवे हा एरिया आहे जिथे ती नाट्यगृह आहेत आणि सुद्धा एरिया आहे पिकाडली सर्कसच्या आसपास लंडनला आणि मग काय झालं ते पुस्तक लिहित असताना माझी जी ऑब्झर्वेशन म्हणजे जेव्हा कॉलम संपवून ते पुस्तक करायचं तेव्हा मी त्याला रिव्हिजिट केलं ना तर ते रिव्हिजिट करत असताना माझ्या काही काही गोष्टी लक्षात आल्या की काय पद्धतीने ती मंडळी नाटकाकडे बघता मग त्यातल्या थोड्याशा काही गोष्टी त्याच्यात ऍड झाल्या मग तिथे नाट्यगृह काय प्रकारे बांधली जातात hmm. वगैरे आता सुरुवातीला काय व्हायचं आम्ही जेव्हा जायचो तेव्हा म्युझिकल्स बघायला जाय तर म्युझिकल्स ही नेहमी लार्जर दॅन लाईफ आता अमेरिकेमध्ये पहिल्यांदा कोणी ब्रॉडवेला गेला की तो जनरली फँटम ऑफ दी ऑपरा बघतो फँटम ऑफ दी ऑपरामध्ये एकतर ते अनाऊन्समेंटलाच तुम्हाला भरून टाकतात की फँटम ऑफ दी ऑपेरा करून आणि फँटम ऑफ दी ऑपेरामध्ये ते फँटमचं वस्तूंचं ऑक्शन सुरू आहे आणि आम्ही डी रोमध्ये बसलो होतो ऑक्शन सुरू होतं आणि त्या तिथे असलेलं शँडेलियर हे वरून आलं थिएटरच्या गाम आमच्यापासून काही पुटावर थांबलं आणि असं जाऊन स्टेजवर लँड झालं तसंच तो फिल्म संपताना इकडे आला आणि परत छताळ जाऊन लागला एकदा दुसऱ्या मजल्यावरच्या सेटवरनं फॅन्टमने खाली उडी मारली जमिनीत आणि तो त्यानंतर काही सेकंदच दुसरीकडनं धावत आला जमिनी मे आतून अशा मेणबत्त्या आल्या होडी आली तर होडीतनं म्हणजे त्यांनी इतके आमच्या डोळ्यासमोर चमत्कार केले आणि अप्रतिम अँड्र्यू पेबर लॉईडचं म्युझिक अप्रतिम गाणारे आणि वातावरण भारून टाकलं आणि त्याला आ, ते, आ, ते आ, डार्क प्ले म्हणतात किती लव्ह स्टोरी आहे त्या फॅन्टमची आणि माझ्या पुस्तकामध्ये मा लिहिताना तोपर्यंत माझ्या असं लक्षात आलं होतं की आपण ह्यानी वापतो डार्कनेस त्यातला आपल्यापर्यंत पोचत नाही hmm. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात आली की कधी कधी तंत्राच्या बाबतीत चित्रापेक्षा चौकट मोठी होती hmm. आणि चित्राकडे आपलं लक्ष जात नाही तर ती होता कामाने ओवरऑलच सगळ्या बाबतीत माझं म्हणणं की चित्रापेक्षा चौकट मोठी होता का माने mm. मग आम्ही मी लायन किंग बघितलं mm. आणि लायन किंग इज आउट ऑफ दिस वर्ल्ड ज्या पद्धतीने ती ते प्राणी तयार होतात त्यांची शरीरं वापरतात ज्या पद्धतीचं संगीत लायन किंग जर करायचं तर ते असं करायचं मग बघता बघता असं लक्षात आलं की अरे केवळ हे बघतो आपण याच्यापेक्षा बाजूला ऑफ ब्रॉडवे आहे ऑफ ऑफ ब्रॉडवे आहे म्हणजे त्यांच्याकडचं एक्सपेरिमेंटल किंवा कमी कपॅसिटीचं थिएटर ऍक्च्युअली ऑफ ऑफ ब्रॉडवे म्हणजे शंभर कपॅसिटीचं ऑडिटोरियम mm. आणि साधारणपणे चार एकशे कपॅसिटीचं ऑडिटोरियम म्हणजे ऑफ ब्रॉडवे mm. आणि मग मेन ब्रॉडवे जे सातशे आठशे मॅझनाईन टॉप असं सगळं मग मी तिथे जाणीवपूर्वक वेगवेगळी नाटकं बघायला लागलो तोपर्यंत मी लंडनला गेलो नव्हतो आणि hmm. मग मी दोन हजार पाच साली लंडनला गेलो hmm. आणि मला वेळ लागला <laughs> सी काय होतं ब्रॉडवे आहे ना ते सुंदर आहे सगळं मस्त आहे पण काही प्रमाणात टुरिस्ट आहे पण लंडनला एक सांस्कृतिक वारसा आहे hmm. आणि ते बघितल्यानंतर लक्षात आलं की अरे हे काहीतरी निराळच आहे hmm. आणि मग ते मी त्याच्यावरती लिहिताना ते लक्षात यायला लागलं म्हणजे तिकडचं नॅशनल थिएटर ते नॅशनल थिएटर बांधायला त्याने शंभर वर्षे गेली पण एकाच थिएटरमध्ये चार वेगवेगळ्या एरिया म्हणजे एक आपल्यासारखं काय म्हणू लिटिल टन नावाचं थिएटर शिवाजी मंदिर सारखं मग हे ऑलिव्हे थिएटर पृथ्वी सारखं आणि एक मोठा कोटेस्टला आता त्याचं काहीतरी नाव बदललं आहे त्या कोटेस्टला म्हणून मोठा हॉल तिकडे तुम्ही कसंही करा कुठेही प्रेक्षक बसवा आणि मग तिकडे मी जेव्हा नाटकं बघायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की वेस्टर्नची मेन स्ट्रीमची नाटकं वेगळी नॅशनल थिएटरची नाटकंच वेगळी आणि नॅशनल थिएटरला येणारा प्रेक्षक वर्ग वेगळा आणि वेस्टर्नला येणारा प्रेक्षक वर्ग वेगळा म्हणजे थोडक्यात ते दोन पद्धतीचं किंवा तीन पद्धतीचं नाटकं ते करतात एक म्हणजे त्यांची स्टुडंट्स प्रोडक्शन दुसरी ही नॅशनल थिएटरसारखी संकुलं आणि त्या संकुलामध्ये म्हणजे शेक्सपियर ग्लोब थिएटर किंवा हे तिकडे ॲक्टिव्हिटी म्हणून होणारी नाटकं आणि व्यवसाय म्हणून केली जाणारी नाटकं आणि ती खऱ्या अर्थाने व्यवसाय म्हणून केली जातात तिकडे एक गोष्ट माझी अशी लक्षात आली जी मी माझ्या पुस्तकात लिहिलं सुद्धा आहे की तिथलं थिएटरसुद्धा भाग असतं ती जी वास्तू आहे ती सुद्धा तुमच्या प्रक्रियेचा भाग असते म्हणजे कधी कधी एखादं नाटक जर चालत नसेल तर नव्वद दिवस ते भाडं न घेता नाटक करू देतात hmm. एक ठरवतात ते इतके दिवस hmm. आणि मग ते मग ते विचार करतात की सुरू ठेवूया की नको त्याचा हिस्सा दुसरं मी लंडनला गेलो असताना तिकडे एक फार मोठा नाटककार आला आलं नाईक बन त्याच्या नाटकाच्या कंपनीचं ची नाटकं सुरू होती त्यांनी काय केलं होतं तो ग्रुपचं नाटक करतो मोठा नाटककार कर, खरं तर आणि तो असं करतो की काही पाच किंवा दहा तिकीट hmm. एका तिकिटाची किंमत दीड हजार पाऊंड बाबा पाच ते दहा तिकीट मग दीड हजार पाऊंड म्हणजे काय तर त्या दीड हजार पाऊंडामध्ये ती तिकीट काढलेल्या प्रेक्षकाला रोज तालमीला येऊन बसायची परवानगी अख्खा वेळ तालीम संपल्यानंतर ते नट आणि दिग्दर्शक आणि असलं तर लेखक एक तास त्या लोकांशी बोलायला अवेलेबल रोज मग नेपथ्य कसं बनवतात याची टूर वर्कशॉप म्हणजे लिटरली ते टूर मग आतमध्ये प्रयोग झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा आणि हाय टी या सगळ्याच मिळून तिकीट दीड हजार पाऊंड आणि पा। त्या दीड हजार पाऊंडाच्या तिकिटामध्ये ते त्यांच्या नाटकाचे प्रोडक्शन कॉस्ट बसवतात म्हणजे किती विचार नाटक करण्याच्या दृष्टीने ते करतात व्यवसाय म्हणून सुद्धा आणि एक लार्जर पुन्हा मला मी त्या बाबतीतही फॉर्च्युनेट होतो जे मोटे -मोटे mm. की जे माझ्या पुस्तकात आलं नाही पण खूप मोठे मोठे ऍक्टर स्टेजवर बघायला मिळाले की ऐला म्हणजे तुम्ही आश्चर्यचकित व्हावं असा अभिनय म्हणजे मी गोल्डबर्ग गोल्डबर्गनं स्टेजवर बघितलं oh. नंतर मी मागच्या वेळेला मी आ, याला गेलो होतो ब्रॉडवेवर तेव्हा मी लकी गाय नावाचं नाटक बघितलं ज्याचं टॉम हँक्स होतं तर आता तिकडे ती एक पद्धत आहे की ही सगळी मंडळी म्हणजे आत्ता मी गेलो तर मला तिकीट मिळालं नाही मला आईसमॅन कॉमॅथ नावाचं नाटक बघायचं होतं ज्याच्या डेन्झील वॉशिंग्टन काम करतो आता ती मंडळी तीन तीन महिने काढून स्वतःला अनलर्न करण्यासाठी येऊन थिएटर करतात सगळं बंद करून रिहर्सल करून त्यांना ऊर्जा मिळते तिथलं नाटक करायला तर थोडक्यामध्ये ब्रॉडवे किंवा हे मला त्यातलं आवडलेलं काय की ते संबंध व्यवसाय म्हणून करतात ते इतकं लार्जर दॅन लाईफ करतात अमेरिकेमध्ये चित्रपटाची स्पर्धा आहे मोठी हॉलिवूडची त्याला हे पुरून उरलं आहे ब्रॉडवे न्यूयॉर्कचं आणि लंडनमध्ये तर तुम्हाला जवळजवळ सिनेमाची एकही जाहिरात दिसत नाही जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्हाला नाटकाची तुम्ही ट्यूब बंद फिरा तुम्हाला नाटकाचीच पोस्टर सगळीकडे सगळीकडे नाटकाची पोस्टर दिसतात नाटकाचे बूथ आणि तिकडे सबंध नाटकाच वातावरण विजय सर <laughs> जाता जाता शेवटचा प्रश्न की इतक्या वर्षांचा तुमचा हा सगळा अनुभव आहे आवाका आहे इतक्या व्यक्तींना तुम्ही भेटला आहात तर दिग्दर्शक म्हणून जगताना माणूस म्हणून काय मिळालं <laughs> अरे माणूस <मानुश्मनुन> म्हणूनच <ना> जगतो <laughs> मी दिग्दर्शक आहे हे इन्सिडेंटला आहे मला खूप मोठी मोठी माणसं भेटली केवळ यातलीच नाही तर मी ज्या एरियामध्ये राहतो कलानगर ते माझ्या गल्लीतच पेंटर्सची इतकी मोठी परंपरा म्हणजे नकळत आपल्याला लक्षात येत नसेल की लहानपणी की आपण काय करतो किंवा काय बघतो म्हणजे आम्ही एक संध्याकाळी एका माणसाच्या घरात झोपाळा होता म्हणून जाऊन बसायचो मग ते वर बोलवायचे कॉफी घेणार ते कॉफी प्यायचं आणि अचानक मी जेव्हा प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत अमेरिकेला गेलो तेव्हा अख्खी वॉल एशियन पेंटर्सचे पेंटिंग आणि असं पेंटिंग बघितलं के के हेबार म्हटलं म्हटलं की म्हणजे के के, के हेब्बार पद्मभूषण आहे के के हेब्बार पद्मभूषण एन एस बेंद्रे दे माधवराव सातवळेकर बाळासाहेब ठाकरे म्हणजे ठाकरे जो इंदिरा गांधींचं नाक काढायचं तर तुझा हात फिरणार नाही अशी माणसं गल्लीत त्यांच्याबरोबर <laughs> इंट्रॅक्शन म्हणजे केवळ नाटकवाला किंवा दिग्दर्शक म्हणून नव्हे परत बाजूच्या तुम्ही साहित्य सभामध्ये गेलात तर काय म्हणजे मा म्हणजे मांदियाळीच म्हणजे तुम्ही मवा धोंड बिंदा करंदीकर मे पुरेगे विजयाराजाध्यक्ष शांताबाई शेळके कोणी म्हणजे तुम्ही नावं घ्या ही माणसं बोलायला उ उभं राहायला आणि म माझ्या मते तर जे मी दिग्दर्शक म्हणून खूप काही करायला होतं इतकी माणसं मला भेटली त्या मानाने मी काहीच केलं नाही पण खरंच सांगतो मी अजून चांगलं नाटक करायचं आहे ते कधी होईल तेव्हा होईल हो हो। पण मला बेसिकली या सगळ्या माणसांकडून माणूस म्हणून एक गोष्ट लक्षात आली जी माणसं मला भेटली यापैकी कोणालाच अहंकार नव्हता ज्या त्यांना कॉन्फिडन्स होता आपण जे काही बोलतोय त्याच्याविषयी खात्री होती पण त्यांना अहंकार कधीच नव्हता आणि जेव्हा मी दिलीप प्रभाळकरांसारख्या माणसांकडे बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की यांनी मला काय शिकवलं चांगल्या प्रकारे अस्वस्थ व्हायला की माझ्यातली ती अस्वस्थता टिकवून ठेवली डॉक्टर लागून काय केलं तर मला विचार करायला शिकवलं आणि तू जर निरीश्वरवादी असशील तर तुझा विचार ठामपणे मांड तो तुझा तुझ्याकडे ठेवू नक हे त्यांनी दिली तोरण मलानी त्यांच्या पुस्तकांमधनं की मी विजयशी बोलून मला हे हे मिळालं अशा प्रकारचं काहीतरी गोष्टी लिहून एक कॉन्फिडन्स दिला किंवा मी पु ल देशपांडे माझे बॉस होते आणि अशोक रानडे या मोठ्या माणसांकडनं ना प्रत्येक गोष्टीकडे वेगवेगळ्या पद्धतीने कसं बघता येत म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मला आणखीन काय दिलं जे त्याच्यात भाई आले पुलं किंवा आत्माराम मेंढे आले किंवा माझे वडील आले त्यांनी मला ना वेडेपणा दिला <laughs> की तुम्हाला चांगलं विनोदी नाटक करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं वेडं असायला लागतं आणि त्या गोष्टीकडे तिरखसपणे बघता यायला लागतं हे नकळत त्यांनी मला शिकवलं त्या, त्या दागमाराम भेंडेंचा तर फार मोठा त्या माणसाची जर दोस्तीच होती माहिती तर तो, तो सहभाग किंवा विजय तेंडुलकरांकडे गेल्यानंतर तटस्थपणे समोर त्या माणसाचं बोलणं कसं ऐकावं हे त्या माणसाकडनं मी शिकलो आणि एक भीती त्या माणसाने दिली म्हणजे जर तू तेंडुलकरांना भेटली असेल तर मी त्यांच्यावरती बोलताना म्हणालो होतो की काय आठवतं पटकन त्यांचं तर डोळे तेंडुलकर डोळ्यांनी एक्सरे काढायचं आणि तो एक्सरे काढताना असं लक्षात यायचं अरे बापरे आपण खूपच कमी पडतोय किंवा एक छोटीशी कॉमेंट विचार करायला लावणार आणि नकळत सारे घडले नाटक बघायला आले दिनानाथला म्हटलं बाबा नाटक कस वाटलं तर म्हणाले दीनानाथचं छत पांढर म्हटलं कळलं मला ढोल ताशे बघायला आले आणि म्हणाले हा यावेळी नाटक पाहिलं घरी किती नेमकेपणाने तू काय करतोस आणि तू काय करायला हवंस म्हणजे ही माणसं दिलाबागचं छत पाल्ट आहे मला तर ही माणसं किंवा मी जेव्हा माझ्या घरी माझे वडील त्यांना एक इंटरव्ह्यू घ्यायला माणूस आला आणि ते त्यांना विचारलं की तुम्ही रंगभूमीला काय दिलं ते म्हणाले शशप आणि हे छापा म्हणाले म्हणाले रंगभूमीला कुणी काही देत नसतं ती तुमच्याकडून घेते चांगलं असतं ते टिकून राहतं वाईट असतं ते काळाच्या वगैरे जा। निघून जातं काही कोणी कोणाला देत नाही आणि दुसरं माझ्या वडिलांनी एक कॉन्फिडन्स असा दिला ते म्हणाले की खड्डा तू कणतोय खरचटलं तर तुझं तू बघशील फ्रॅक्चर झालं तर मी आहे माझ्या मते हा सगळा किंवा माझ्या मावशीने जिद्द शिकवली कसं लहान मुलांचं नाटक ज्या पद्धतीने सुधाकर मारकरांनी केलं ती ती जिद्द मुंबई मराठी साहित्य संघाने इन्स्टिट्यूशन कशी असावी गोवा हिंदू असोसिएशननी माणसं प्रामाणिक कशी असावी म्हणजे ना माणूस म्हणून काय काय शिकवलं तर ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या लिटरेचरकडे कसं बघावं ह्याची दृष्टी माझ्या जवळच्या राजीव नाईक अरुण नाईक वगैरे सारख्या मित्र लिटरेचरकडे कसं बघावं याची दृष्टी दिली आता मी याबाबतीत सुदैवी की दुर्दैवी मला माहिती नाही पण ज्या वयामध्ये फिक्शन पुस्तकं म्हणजे कथांची पुस्तकं वाचायची तेव्हा माझ्या मित्रांनी माझ्या जोळीत बरट्राण रसेल टाकला मी काय करू तर ते वाचून त्याच्यावरती चर्चा करणं भाग होतं तर ते हे सगळं वातावरण किंवा विजया मेहता विजया मेहतानी मला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट दिली मी जेव्हा लाईफलाईन सिरियल ते करत होते मी त्यांचा असिस्टंट होतो आणि त्यावेळेस सगळं काम झालं तर मला म्हणाल्या विजय नोकरी कशाला सोडलीस mm. तेव्हा मला एक परत नोकरी मिळाली बाई नोकरी मिळा आ ते कर का फोकस नाही आहे तुला म्हणाले तेव्हा कुठेतरी माझ्या डोक्यात ते बसलं आणि जेव्हा बाई माझं नाटक बघायला आल्या मिडसमर किंवा वा गुरु किंवा शेखर कोसला आणि शेखर कोसला बघितल्यानंतर मला म्हणाले काय रे हे नाटक मला का नाही मिळालं आणि त्यानंतर स्वतःचा इंटरव्ह्यू घ्यायला बाईंनी मला बोलवलं माझ्या दृष्टीने कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये मा या बाईला आपलं असणं सिद्ध करून दाखवायचं हे कुठेतरी माझ्या तरुण वयात त्या बाईंनी वेगळ्या पद्धतीची टीका करून घुसवलं आणि म्हणजे अशा गोष्टी घडतात की ते तुम्हाला कळत नाहीत पण तुमच्यावरती त्या संख्य काम करतात संस्कार करतात करता। नंतर अरविंद देशपांडे सारख्या माणसाने मॅग्नेनिमिटी शिकवली hmm. की सगळ्यांचं बघ ते आणि कमलाकर सार दोन माणसं आणि सारंगकांनी एक महत्वाची गोष्ट दिली माझा फार एका मोठ्या लेखकाशी वाद होता ते म्हणाले विजय व्यवसाय करायचा असेल तर त्या त्या नाटकाबरोबर वाद मिटवायला शिक <laughs> म्हणजे तिथे मी असंख्य याची उदाहरणं देऊ शकतो की या माणसांनी काय काय शिकवलं तर थोडक्यात या माणसांनी माणूस बनायला शिकवलं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि कला ही सगळ्यात महत्त्वाची आहे कारण कला ही समोरच्या माणसाला आनंद देते त्याला रडवलं तरी ती त्याच्यातून त्याला आनंद देते तेव्हा ही कला फक्त जप म्हणजे कुठेतरी ना ह्या सगळ्या गोष्टींचा लहानपणापासून तो झालेला परिणाम आहे म्हणजे काय किती ग्रेट माणसं भेटली त्यामुळे मला माणूस म्हणून मला माहिती नाही मी माणूस म्हणून कसा आहे काय पण ह्या सगळ्या माणसांनी इतकं दिलं काय सांगू आणि किती थँक्यू विजय सर तुम्ही इतकं मनमोकळेपणाने आणि तुम्हाला इतकं आठवत आहे एक प्रत्येकान <laughs> प्रत्येक प्रश्नावर म्हणजे आमचं समाधान होईपर्यंत उदाहरण देऊन तुम्ही आज हे सगळं विषय करून आम्हाला सांगितलं तुमचे पर्सनल अनुभव आणि तितक्याच मोकळेपणाने सांगितलेत मनापासून आभारी मी रंग पंढरी पतर्फे तुमची धन्यवाद आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि रंग पंढरी कार्यक्रमाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे इतर रंगकर्मी मित्रमंडळी आहेत त्यांना या उपक्रमाविषयी रंग पंढरीविषयी जरूर सांगा ही लिंक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा